गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, अपन कालच्या लेक्चरला सिंगल डायमेंशनल ॲरेज मेमरी रिप्रेझेंटेशन्स त्याचा ॲड्रेस कसा फाइंड करायचा आपण ह्या आणि कीबोर्डकडून व्हॅल्यू कशी घ्यायची किंवा मेमरीमध्ये कशी स्टोअर होती किंवा एक एक्झाम्पल पाहिलं होतं की दिलेल्या ॲरे एलिमेंटची आपल्याला ॲडिशन कशी करायची आपण. बरोबर, सिम्पल जसा ॲरे पुढं चालत जाईल ॲरे इज अ सिम्पल डेटा टाईप किंवा स्ट्रक्चर डेटा टाईप. आपण ॲरेचा यूज डेटा टाईप म्हणून यूज करतो आहे, फक्त काय इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट की एका व्हेरिएबलला मी मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. कालपर्यंत किंवा फंक्शनपर्यंत मी एका व्हेरिएबलला एकच व्हॅल्यू स्टोअर करत होतो ॲट अ टाईम, ओके. परंतु आता एका व्हेरिएबलला मल्टिपल व्हॅल्यू मी स्टोअर करू शकतो ही मला आता कन्सेप्ट कळली आहे किंवा ही कन्सेप्ट मला माहिती आहे की एक नवीन कन्सेप्ट सी प्रोग्रामिंगमध्ये आहे की मल्टिपल डेटा एका व्हेरिएबलला स्टोअर करू शकतो. त्याचं रिझन काय आहे की हा डेटा एका लिस्टमध्ये राहतो, कंटिन्युअस राहतो. जरी मी मेमरीमध्ये पाहायला गेलो तर तो एकाच लिस्टमध्ये सापडतो. जर असे 100 5 व्हेरिएबल घेतले तर ते सेपरेट सेपरेट कुठेही स्टोअर होणार आहेत. मग ते मॅनेज करता असताना, रिप्रेझेंट करता असताना त्याला किंवा त्याचं सॉर्टिंग करता असताना ते आपल्याला शोधता येत नाही किंवा सापडता येत नाही, ते कंटिन्युअस नसतात. मग अशा वेळेस प्रोग्रॅमिंग सॉर्ट करता असताना किंवा अरेंज करता असताना किंवा मॅनेज करता असताना बरेच प्रॉब्लेम डेव्हलप होतात. म्हणजे 1000 विद्यार्थी असतील, 10000 विद्यार्थी असतील, हे 10000 मेमरीमध्ये कुठं पण स्टोअर असणार आहेत वेगवेगळ्या व्हेरिएबलच्या नावाने. मग ते एकत्र आणणं, एकत्र त्याला सॉर्टिंग करणं किंवा ते एक 1 by 1 टॅली करणं अशक्य आहे. इट इज अ कॉम्प्लेक्स. मग अशा वेळेस न्यू कन्सेप्ट आहे की अरे की तुम्ही असे 100 व्हेरिएबल एकाच लिस्टला स्टोअर करू शकता आणि ते एकाच लिनियर बेसमध्ये सापडेल कंटिन्युअसली. ते पण कसे कंटिन्युअसली, एक सापडला की एकामागं एकच येत, त्याच्यामध्ये चेंजेस नाही होत. मग जर असा डेटा आपण स्टोअर केला तर तो सॉर्ट करायला सोपा जातो किंवा ऑर्डर लावायला सोपा जाईल किंवा तो अरेंज करायला सोपा जातो, मॅनेज करायला सोपा जातो, म्हणून ॲरेचा यूज केला जातो. लक्षात घ्या, मला एक सिंपल प्रोग्राम पाहिजे आहे वन डायमेन्शनली. राईट अ प्रोग्राम असेंडिंग ऑर्डर फॉर अ रँडम एलिमेंट बाय युजिंग ॲरे. कसेही 5-6 नंबर घेतले, कसेही रँडमली ते काय करायचे आहेत, मला सॉर्ट करायचे आहेत, परंतु घेत असताना वी आर युझिंग अ ॲरेमध्ये असतील, कसे पण असतील. मग त्यासाठी कोड राईट केला आहे. फर्स्ट एफ ए मोकळा आहे, कितीही एलिमेंट तुम्ही घेऊ शकता. एन कसाठी, प्रिंट एंटर द नंबर ऑफ ॲरे एलिमेंट. किती तुम्हाला, किती एलिमेंटची तुम्हाला असेंडिंग लावायची, 5 लावायची का 1000 लावायची 2000 लावायची, किती एन. तर मी म्हटलं एन इज इक्वल टू 5. काय म्हटलं, एन इज इक्वल टू 5. तर मी 5 एलिमेंट घेईल आणि ते ॲरे ऑफमध्ये काय करेन, स्टोअर करेन. 1, 2, 3, 4 and 5, ओके. दिस इज द ॲरे एलिमेंट. किती एलिमेंट घ्यायचे आहेत, एन इज इक्वल टू 5. 1 by 1 घेतले, इट इज अ कोड. कोणता कोड, कीबोर्डकडून. कीबोर्डकडून मी 5 एलिमेंट रँडमली घेतले. कसे घेणार, रँडमली, आणि ते मला काय करायचे आहेत, असेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट करायचे आहेत. असेंडिंग ऑर्डर म्हणजे लहान मोठे 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 उचलत, बरोबर, लहानातून मोठे मोठे, इट इज अ असेंडिंग ऑर्डर. पाहू आपण, हे 5 एलिमेंट घेतले. आता याचं मेमरी रिप्रेझेंटेशन मला लगेच काढता आलं पाहिजे. काय, एफ 0, एफ 1, एफ 2, एफ 3 आणि एफ 4. ह्याचा ॲड्रेस सध्या आपल्याला लगेच गरज नाही, काय ना काय नाही, ओके ठीक आहे. ॲड्रेस तुम्ही नाका 1000 ठेवू शकता काय असेल, पण सध्या मला गरज नाही आहे, त्याचा ऑलरेडी ॲड्रेस आहे सगळे, ओके. फॉर मला काय करायचं, हे रँडम नंबर घेतलेत, ह्याचा आउटपुट मला काय आलं पाहिजे, ह्याचा आउटपुट मला आलं पाहिजे 2, 3, 4, 7, 8. इट इज अ असेंडिंग ऑर्डर. इट इज अ इनपुट रँडमली, हे रँडमली नंबर घेतलेत ॲरे एलिमेंट्स आणि त्याची ऑर्डर लावताना मला असेंडिंगमध्ये लावायचे, मला आउटपुट असं आलं पाहिजे 2, 2, 3, 4, 7, 8, ओके. हे 5 एलिमेंट ॲट अ टाईम घेतलेत, एका व्हेरिएबलला स्टोअर आहेत, ते आता मला काय करायचे आहेत, सॉर्ट करायचे आहेत. वी आर युझिंग अ लॉजिक. काय लॉजिक लावलं आहे,
एक फॉर लूप यूज केला आहे, एफ झिरो आय लेस दॅन एन आय प्लस प्लस, दिस इज द आय, ह्याला काय म्हटलं मी, एक आय म्हटलं, त्याची व्हॅल्यू आहे झिरो, म्हणजेच पा एफ आय किंवा एफ जे, सध्या माझ्याकडं आय आणि जे असे, एफ झिरो एफ झिरो देन झिरो लेस दॅन एन, वॉट यू मीन बाय एन, फाईव्ह कंडिशन ट्रू. खालच्या नेक्स्ट फॉर्ममध्ये आलो, आपण पाहिलेले नेस्टेड फॉर लूप आपण बराच घेतलेला आहे. देन फॉर जे इज इक्वल टू आय प्लस वन, आयची व्हॅल्यू काय, झिरो, झिरो प्लस वन, तर जेची व्हॅल्यू किती होईल, वन होईल, काय होईल, जे इज इक्वल टू वन, वन इज लेस दॅन एन, यस कंडिशन ट्रू. खालेलो इफ एफ आय इज ग्रेटर दॅन ऑफ एफ जे, जर ही कंडिशन ट्रू असेल, जर एफ आयची व्हॅल्यू मोठी असेल तर एफ जेपेक्षा, तर आपण काय करणार, ती व्हॅल्यू स्वॅप करणार, काय करणार, त्यासाठी कोड आहे, एक टेम्पररी व्हेरिएबल घेतला एफ आय, एफ आयला जेची व्हॅल्यू असेल केली. आता पाहू आपण, प्रॅक्टिकली पाहू की कशा प्रकारचं डेटा किंवा कशा प्रकारचं लॉजिक रिराईट होते किंवा कशा प्रकारचं एक्झिक्युशन होते. पाहू आपण, आय इज इक्वल टू झिरो, झिरो इज लेस दॅन एन, कंडिशन ट्रू खाली आला. जे इज इक्वल टू आय प्लस वन, वाट इन बाय आय, झिरो, झिरो प्लस वन, आता जेची व्हॅल्यू काय आली, वन, आयची व्हॅल्यू झिरो, जेची व्हॅल्यू वन. इफ खाली आलो, कंडिशन ट्रू आहे म्हणून खाली आलो आपण, कशामध्ये, ह्या फॉर्ममध्ये आलो, इंटरनल फॉर्ममध्ये, कुठं, ह्या इंटर्न, जोपर्यंत हा फॉल्स होत नाही तोपर्यंत आय प्लस प्लस होणार नाही. मग हा कधी फॉल्स होईल, जोपर्यंत हा जे प्लस प्लस कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत. ओके पाहू आपण, कंडिशन ट्रू झाली, एफ आय, व्हॉट यू मीन बाय एफ आय, झिरो, एफ झिरो, व्हॉट यू मीन बाय एफ झिरो, म्हणजे माझा आता हा एफ झिरो, म्हणजे माझा आय इदे, लक्षात घ्या. देन एफ जे, व्हॉट यू मीन बाय एफ जे, जे काय, वन, एफ वन म्हणजेच कोण, तर इद, म्हणजे माझा जे कुठे, इदे, आय इदे, जे इदे, ह्या दोघांचं कंपॅरिझन होईल. जर एफ थ्री किंवा एफ वन किंवा एफ आय हा ग्रेटर दॅन असेल तर इथं शिरल, नाहीतर पुन्हा काय होईल, जे प्लस प्लस होईल. लक्षात येत आहे का, पहा आता एफ आय, एफ आय मीन्स एफ झिरो म्हणजे किती, थ्री, थ्री इज ग्रेटर दॅन एफ जे, एट, कंडिशन ट्रू ऑर फॉल्स, कंडिशन फॉल्स, कंडिशन फॉल्स असेल तर इफ स्टेटमेंटमध्ये जाणार नाही, तो कुठे येईल, इथं येईल, म्हणजे कशामध्ये, ह्या फॉर्ममध्ये, म्हणजेच मी पुन्हा काय करेल, आय प्लस प्लस करेल. नीट लक्ष द्या, आय प्लस प्लस झाला, आय किती झाला, टू झाला, आता माझा आय कुठं आला, इद आला, ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन होऊन आय इज ग्रेटर दॅन एफ आय एफ फोर, आता आयची व्हॅल्यू, जेची व्हॅल्यू काय होईल, फोर, कंडिशन कंडिशन काय आली, फॉल झाली, कंडिशन फॉल झाली, स्वॅप होणार नाही, तो पुन्हा कशामध्ये येईल, जे प्लस प्लस होईल, जे कुठं होईल, इद येईल, ओके, जेची व्हॅल्यू आली, ओके. एफ आय झिरोचे एफ जेची व्हॅल्यू चेंज झाली, एफ थ्री झाली, मग एफ थ्री आणि एफ जे ह्या दोघांचं कंपॅरिझन केलं, थ्री इज ग्रेटर दॅन टू, कंडिशन ट्रू, जर कंडिशन ट्रू असेल तर हे जी व्हॅल्यू इकडं जाईल आणि हे जी व्हॅल्यू काय येईल, इकडे, इट इज स्वॅप. मग कसं, एक टेम्पररी व्हेरिएबल घेतला आहे, त्या टेम्पररी व्हेरिएबलला एफ आयची व्हॅल्यू असाईन केली, एफ आयची व्हॅल्यू किती आहे, थ्री, ओके, थ्री, एफ आयला आपण व्हॅल्यू एफ जेची देऊन टाकायची, कोणाची, एफ जेची, म्हणून म्हणलं एफ जे टू, त्याची व्हॅल्यू कोणाला असाईन होईल, एफ आयला, एफ आयला व्हॅल्यू चेंज झाली तर माझी व्हॅल्यू काय होईल, इथं टू होईल. एफ आयला एफ जेची व्हॅल्यू दिली, खाली एफ जेला काय करायची, टेमची व्हॅल्यू असाईन करायची, व्हॉट इन बाय टेम, थ्री, मग हा थ्री कोणाला असाईन होईल, जेला, ओके, जे, हा इथं झाला, इट इज अ स्वॅप. जर कंडिशन ट्रू असेल तर व्हॅल्यू आपण काय करतो, स्वॅप करतो, ओके. कंडिशन संपली, परंतु जे प्लस प्लस संपलं नाही, जे की झाला, आता फोर होईल, फोर इज लेस, फोर इज लेस दॅन फाईव्ह, कंडिशन ट्रू, खाली आला एफ, एफ झिरो, एफ झिरो इज लेस दॅन एफ फोर, मग एफ झिरो मीन्स टू, आयची व्हॅल्यू आता टू झाली आणि एफ फोरची सेवन, कंडिशन फॉल्स, कंडिशन फॉल्स असेल तर स्वॅप होणार नाही, तो काय होईल, जे प्लस प्लस होईल, जे की झाला फाईव्ह,
फाइव लेस दॅन फाइव कंडिशन फॉल्स. फॉर्म संपला, हा फॉर संपला, परंतु आय प्लस प्लस थोडी संपला आहे आपला. देन आय प्लस प्लस काय होईल, आय प्लस प्लस होईल. आयची व्हॅल्यू किती होती आपली, झिरो होती, ती काय होईल, वन होईल. जर ही कंडिशन ट्रू असेल तर पुन्हा तो काय होईल, खाली येईल. आयची व्हॅल्यू काय आहे, वन, वन प्लस वन, जेची व्हॅल्यू काय होईल, टू होईल. पहा आता माझी आयची व्हॅल्यू वन आहे, जेची व्हॅल्यू टू आहे, माझा पहिला व्हेरिएबल स्वॅप झालेला आहे टू. आता काय होईल, एफ आय कंडिशन ज्यावेळेस ट्रू होईल, ज्यावेळेस इथे येईल, एफ वन, एफ वन मीन्स हां आता आय माझा कुठे येईल, इथं येईल, आणि जे कुठं असेल माझा इथं असेल. ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन होईल काय, एफ वन आणि एफ टू म्हणजे कोणता, एट इज ग्रेटर दॅन फोर. कंडिशन ट्रू ऑर फॉल्स, येस कंडिशन ट्रू, तर ह्याची व्हॅल्यू इकडं जाईल आणि त्याची व्हॅल्यू इकडे येईल, इट इज अ कोर. हा स्वॅप होईल, इथं स्वॅप होईल, ह्याची व्हॅल्यू इथं जाईल आणि ह्याची व्हॅल्यू काय येईल, इथं येईल. जर कंडिशन ट्रू असेल तर इट इज अ कोड ऑफ स्वॅप लॉजिक. देन जेची व्हॅल्यू काय होईल, पुढं जाईल. ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन होईल, कंडिशन ट्रू ऑर फॉल्स, ह्याच्यानुसार कंडिशन ट्रू होईल, पुन्हा ह्या दोघांमध्ये काय होईल, स्वॅप होईल. हे दोघांमध्ये काय होईल, स्वॅप होईल. जेची व्हॅल्यू काय होईल, पुढं जाईल, आयची व्हॅल्यू इथंच असेल. कंडिशन काय होईल, ह्या दोघांमध्ये फॉल्स होईल, त्यामुळे काय होईल, जे फॉल्स होईल परंतु आय प्लस प्लस होईल. आय प्लस प्लस झाला, आता बघा आय प्लस प्लस झाला की आय काय होईल, माझं टू होईल आणि जे काय होईल, थ्री होईल. म्हणजे आय माझं इथं येईल आणि जे काय येईल, इथं येईल. ह्या दोघांमध्ये कंडिशन चेक होईल, ह्या दोघांमध्ये कंडिशन चेक झालं, ह्या दोघांमध्ये काय होईल, स्वॅप होईल. चार इथं येईल, आठ इथं जाईल. त्यानंतर जेची व्हॅल्यू प्लस प्लस होईल ती इथं येईल, ह्या दोघांमध्ये काय होईल, कंडिशन फॉल्स होईल, बाहेर पडल. परंतु आय संपलेलं नाही, आय काय होईल, प्लस प्लस होईल, आय काय होईल, थ्री होईल. आता आयची व्हॅल्यू माझी काय होईल, इथं जाईल, आणि जेची व्हॅल्यू काय होईल, फोर होईल. ह्या दोघांमध्ये काय होईल, कंपॅरिझन होईल. काय होईल, ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन होईल. कंडिशन जर ट्रू असेल तर हा स्वॅप होईल. देन जे प्लस प्लस काय होईल, पुढं जाईल. कंडिशन फॉल्स होईल. त्यानंतर आयची व्हॅल्यू फोर होईल, फोर होईल, आणि जेची व्हॅल्यू काय होईल, फाईव्ह होईल. इथं येईल, कंडिशन डायरेक्टली काय होईल, फॉल्स होईल. तो बाहेर पडल, आय प्लस प्लस होईल, आय काय होईल, फाईव्ह होईल, जे सिक्स होईल. परंतु इथंच कंडिशन फॉल्स होईल आणि तो बाहेर पडल. परंतु त्याच्या आधी ह्या कंडिशन फॉल्स होत असताना आपला डेटा स्वॅप झालेला असेल, टू थ्री फोर सेवन एट. म्हणजे माझं आउटपुट टू थ्री फोर सेवन एट, आणि इट इज अ कोड ऑफ प्रिंट्स आय झिरो झिरो लेस दॅन एन दिस दिस दिस. समजत नसेल तर प्रॅक्टिकली हा कोड करून पहा. इट इज अ राईट अ प्रोग्राम असेंडिंग ऑर्डर. म्हणजे पाच एलिमेंट घेतलेत, ते पाच एलिमेंट मी स्वॅप केलेत. समजतं आहे का? इट इज अ सिम्पल असेंडिंग ऑर्डर. नेक्स्ट तुम्हाला असाइनमेंट आहे, हाच प्रोग्राम करायचा हाच, परंतु ऑर्डर लावत असताना डिसेंडिंग ऑर्डर लावायची. डिसेंडिंग म्हणजे आउटपुट काय आलं पाहिजे, आठ सात चार तीन दोन उलटं. मग कशा प्रकारचं लॉजिक लावायचं आहे, कशा प्रकारचं नाही, एकदा तुम्ही ना का प्रॅक्टिकली पेजर करून पहा, एक ट्रेस करून पहा की तसं होतंय का, किंवा मोबाईलवर तुमच्याकडे नाही का प्रॉम्प्ट आहे, त्या प्रॉम्प्टवर किंवा त्या टर्मिनलवर तुम्ही काय करू शकता, प्रोग्रॅमिंग करून पाहू शकता. ओके, इट इज अ सिंगल डायमेन्शनल. आपण सिंगल डायमेन्शनल डेटा काय केला, स्वॅप केला किंवा असेंडिंग ऑर्डर आले. नेक्स्ट पॉईंट पाहायचा आपल्याला, टू डायमेन्शनल ॲरे. आपण कालपर्यंत सिंगल डायमेन्शनल ॲरे पाहिला. मला पाहिजे आहे टू डायमेन्शनल ॲरे, टू डायमेन्शनल ॲरे. कालपर्यंत आपण ए ऑफ सिंगल रोज, एकच रोचा आपण डेटा पाहिला. पाच एलिमेंट घेतले पाच, शंभर घेतले शंभर, तीनशे घेतले तीनशे, हजार घेतले हजार. परंतु आता तोच डेटा अजून मी काय करतो आहे, जर रो आणि कॉलममध्ये जर स्टोअर केला तर, कारण मॅट्रिकसारखं प्रोग्रॅमिंग आहे किंवा मॅट्रिकसारखा डेटा आहे, आपण रोज आणि कॉलममध्ये काय करत असतो, डेटा स्टोअर करत असतो, आणि तो डेटा आपल्याला काय करता आला पाहिजे, सॉर्ट करता आला पाहिजे. मग टू डायमेन्शनल प्रोग्रॅमिंग यूज करता असताना आपण ॲडिशन ऑफ दोन मॅट्रिकची करू शकतो, मल्टिप्लिकेशन करू शकतो, ट्रान्सपोज करू शकतो किंवा इन्वर्स करू शकतो आपण.
अशा वेगवेगळा डेटा जर मला राईट करायचा असेल, स्टोअर करायचा असेल, मेंटेन करायचा असेल, तर वी आर युझिंग अ टू डायमेन्शनल ॲरे. मग टू डायमेन्शनल ॲरे लर्न करत असताना इट इज अ सी कंपायलरने त्यांचं सिंटॅक्स ठरवून दिलेलं आहे. आपण कोणतीच गोष्ट मनाने करत नाहीत, इट इज अ सिम्पल. आपण टू डायमेन्शनल ॲरे तयार करत असताना किंवा टू डायमेन्शनल ॲरे यूज करत असताना त्याचा सिंटॅक्स आहे, मग तो डिक्लेअर कसा? जसं की आपण वन डायमेन्शनल पाहिला, तो डिक्लेरेशन, त्याचं इनिशलायझेशन, त्याचं मेमरी रिप्रेझेंटेशन्स, आणि इट इज सिम्पल सिम्पल प्रोग्राम पाहिला आपण. तो कसा स्टोअर होतो, तो कसा रिट्रीव होतो, जसा आपण वन डायमेन्शनल ॲरे पाहिला आहे तसाच आपण टू डायमेन्शनल ॲरे पाहणार आहोत. इट इज अ डिक्लरेशन ऑफ फर्स्ट, डिक्लरेशन ऑफ टू डायमेन्शनल ॲरे. आता मी टू डी म्हणेन, टू डी मीन्स टू डायमेन्शनल ॲरे. ह्याचा सिंटॅक्स पाहायचा आहे, डिक्लरेशन तुम्ही कशा प्रकारचं करणार आहोत. आपण सिंगल डायमेन्शनल ॲरे, एक सिंगल रो किंवा त्यालाच आपण सिंगल कॉलम, रो किंवा कॉलममध्ये आपण त्याला एक तर रोमध्ये स्टोअर होईल किंवा तो एक तर कॉलममध्ये. रोमध्ये स्टोअर केला काय आणि कॉलममध्ये स्टोअर केला काय, त्याची मेमरी कंटिन्युअसली एकच राहते. परंतु टू डायमेन्शनल स्टोअर करता असताना आपण रो आणि कॉलम दोन्ही एकत्रच राईट करतो, म्हणजे एखाद्या मॅट्रिक्समध्ये आपण स्टोअर करत असतो डेटा. मग त्याचं मेमरी रिप्रेझेंटेशन कसं असेल? तो जर रोमध्ये आपण स्टोअर करत असेल तर रो मेजरमध्ये तो कसा असेल, कॉलम मेजरमध्ये असेल तो कॉलम मेजरमध्ये कसा असेल? कारण आता इथं आपण मल्टिपल डेटा, मल्टिपल टू मल्टिपल डेटा घेतो आहे. जर सिंगल डायमेन्शनल ॲरेमध्ये पाच घेतले तर पाचच असतील, परंतु आता टू डायमेन्शनल यूज करत असेल, मग रो काय पाच घेतल्या आणि तीन कॉलम घेतले तर पाच त्रिक पंधरा, पंधरा एलिमेंट झाले, म्हणजे पंधरा एलिमेंट आपण त्यामध्ये स्टोअर करू शकतो. रो वाईजमध्ये काय होतं, दहा घेतले दहाच, परंतु जर रो आणि कॉलममध्ये दहा आणि पाच घेतलं तर पन्नास एलिमेंट स्टोअर होणार आहेत. दहा रो आणि पाच कॉलम, दहा गुणिले पाच, पन्नास एलिमेंट आपण त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. डेटा वाढत चालला आहे मित्रांनो, लक्ष द्या व्यवस्थित. इट इज अ सिंटॅक्स, आता सिंटॅक्स कसा असणार आहे पाहू आपण. इट इज अ डेटा टाईप, ओके, ॲरे नेम, ॲरे नेम, देन रोज अँड देन कॉलम्स. इट इज अ सिंटॅक्स ऑफ टू डायमेन्शनल ॲरे. इट इज अ डिक्लरेशन. फॉर एक्झाम्पल, हाऊ इंट, फॉर एक्झाम्पल ए, पाच एलिमेंट अँड देन तीन घेतले, पाच रो असतील, तीन कॉलम असतील, म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स किती झाले, ह्याच्यामध्ये किती डेटा स्टोअर होईल, पंधरा एलिमेंट्स, पंधरा व्हॅल्यू स्टोअर, पाच त्रिक पंधरा. मग आता ह्याचं मेमरी किती असेल किंवा टोटल ऑफ ॲरेची साईज, साईज किती असेल? पंधरा एलिमेंट म्हटल्यानंतर एक एलिमेंटला चार बाईट लागतात, म्हणजे हे किती झाले, आर गुणिले सी, म्हणजे पाच गुणिले तीन पंधरा, बट पर एक एलिमेंट म्हणजे फोर बाईट्स, म्हणजे किती झाले, 60 bytes. 60 bytes डेटा येतो, किती समजतंय का? इट इज अ त्याची साईज, टोटल ऑफ साईज कोणाची, टू डायमेन्शनलची. जर 10 अधिक 10 घेतलं, 10 rows 10 columns, किती झाले, 100 elements स्टोअर होणार. 10 × 10 = 100 elements, वॉट इन बाय साईज, 400 bytes. जर 32-bit ऑपरेटिंग सिस्टीम यूज करत असेल तर, हे विसरायचं ना, ॲज्युम दॅट, लक्षात घ्या. जर कॅरेक्टर घेतला, कॅरेक्टर ऑफ ए ऑफ 3 and 2, किती एलिमेंट, 3 × 2 = 6 कॅरेक्टर स्टोअर होतील. ह्याची साईज किती असेल, 6 bytes असेल, कारण का एका एलिमेंटला एकच बाईट लागतो. जर मी फ्लोट घेतला, काय घेतला, फ्लोट ए ऑफ 7 आणि ए ऑफ 3, सात्रिक 21 एलिमेंट यामध्ये स्टोअर होणार आहेत. आणि जर 32-bit असेल तर 21 × 8 = 168 bytes मेमरी लागण्याला, किती, 168 byte. प्रत्येक एलिमेंट ह्याच्यामध्ये किती स्टोअर होतील, 21 elements, ह्याच्यामध्ये 6 elements, ह्याच्यामध्ये 100 elements, का 10 × 10 = 100, म्हणजे एवढा डेटा आपण काय करू शकतो, टू डायमेन्शनलमध्ये स्टोअर करू शकतो. इट इज अ डिक्लेरेशन ऑफ टू डी ॲरे. आता ह्याला डेटा कसा इनिशलाइज करायचा आहे किंवा कशा प्रकारचा केला जातो तो पाहू.
नेक्स्ट पॉइंट का है इनिशियलाइजेशन, इनिशियलाइजेशन ऑफ टू डी आर ए, इनिशियलाइजेशन ऑफ टू डी आर ए। तो सिंटैक्स डेटा टाइप एरे नेम म्हणजे व्हेरिएबल नेम, देन रोज अँड कॉलम, देन व्हॅल्यू डॅश व्हॅल्यू एन। ओके, किती जेवढे आहेत, जसं आपण सिंगल डायमेन्शनलमध्ये करतो तसंच। फॉर एक्झाम्पल हाऊ इंट ए ऑफ थ्री ए ऑफ टू, हाऊ डेटा स्टोअर, किती एलिमेंट, तीन दोन सहा एलिमेंट, सहा एलिमेंट ह्याच्यामध्ये स्टोर असतील। फॉर एक्झाम्पल 10, 20, 30, 40, 50, देन 60, असे 60 एलिमेंट असतील। किती रोज, 3 रोज, किती कॉलम, 2, 3 दुने 6। रोज किती म्हटलं त्यांनी, माझा जर ह्याचा जर विचार केला, कॉलम 2 आहेत आणि रोज किती आहेत, रोज 3 आहेत, 1, 2, आर झिरो, आर वन, आर टू, इट इज अ रो झिरो, रो वन, रो, इट इज अ इनिशियलायझेशन। सेम ॲज अ कॅरेक्टर इंट ए ऑफ टू, टू केलं किती, दोन दोन 4 कॅरेक्टर फक्त, किती 4, काय ए बी सी अँड देन डी, संपलं। किती, दोन दोन, दोन रो, दोन कॉलम्स, इट इज अ रो वाईज डेटा। बाय डिफॉल्ट कम्प्युटरमध्ये टू डायमेन्शनल यूज करत असताना बाय डिफॉल्ट रो मेजर असतं, जर तुम्ही कॉलम मेजर करत असाल तर कॉलम मेजर आपल्याला तशा प्रकारचा डेटा स्टोअर करायला लागतो। ओके, ठीक आहे, की पाहू आपण ज्यावेळेस मेमरी प्रेझेंटेशन पाहणार आहोत। इट इज अ सिम्पल इनिशियलायझेशन प्रोग्रॅमिंग। हाच डेटा वेगळ्या पद्धतीने तुम्ही स्टोअर करू शकता, ए ऑफ 3, 2, जर किती 6 एलिमेंट आहेत तर 6 एलिमेंट, किती रो आहेत, 3 आहेत, जर मी 10 घेतलं 20, अजून तुम्ही काय घेऊ शकता 30, 40, 50, 60, म्हणजे तुम्ही अशाही प्रकारचा डेटा ह्याला ऑरली स्टोअर करू शकता। नोट्स मी सेंड करेलच, फक्त नीट लक्ष द्या इकडं, इट इज अ इनिशियलायझेशन ऑफ टू डायमेन्शनल ॲरे। आपण इट इज अ डिक्लरेशन विथ इनिशियलायझेशन, डिक्लरेशन विथ इनिशियलायझेशन। मग हाच डेटा पुन्हा कीबोर्डकडून कसा घेणार, कसं येणार ते आपण ते नंतर पाहू, परंतु त्याच्या आधी हा टू डी डायमेन्शनल ॲरे पाहत असताना आपण टू डायमेन्शनल ॲरे कसा डिक्लेअर करायचा आणि कसा त्याला व्हॅल्यू स्टोअर करायची ते आपण पाहिले। मग हा मेमरीमध्ये कशा प्रकारचा स्टोअर होतो, हाऊ कशा प्रकारचा डेटा मेमरीमध्ये, इट इज अ मेमरी रिप्रेझेंटेशन्स पाहणार आहोत आपण, जसं आपण सिंगल डायमेन्शनलचं पाहिलं आपण। पा मेमरी रिप्रेझेंटेशन्स टू डी आर ए, आपण कोणाचं पाहतोय, टू डी आर एचं। एक मिनट शेअर टाकतो करून, शाही त्याची ही झाली, त्याला वर बोट लावलं तर ते काय आलं, पाणी पाणी झालं त्याचं, ठीक पहा।
मेमरी रिप्रेझेंटेशन टू डे ॲरेचं. ह्याच्यामध्ये दोन टाईपमध्ये आपण मेमरी रिप्रेझेंटेशन करू शकतो, कारण का ॲरे टू डायमेन्शनल पाहत असताना आपण तो रोज अँड कॉलम्समध्ये पाहत असतो. आपण कशामध्ये? रोज अँड कॉलममध्ये. हा मल्टिपल डेटा आपण स्टोअर करत असताना आपण सिंगल मेमरी रिप्रेझेंटेशन्स रो मेजरने पाहणार आहोत. कसं? रो मेजर पाहू आपण. फॉर एक्झाम्पल, एक सिम्पल एक्झाम्पल घेऊ आपण. इंट ए ऑफ 3 and 2 आणि त्याची व्हॅल्यू मी स्टोअर करतो 10, 20, 30, 40, 50 and then 60. ओके, इनिशियलाइज पण केलं. 3 × 2 = 6. किती रोज आहेत? 3. कॉलम किती आहेत? 2. लक्ष द्या इकडे. रोज किती? 3. कॉलम किती? 2. 3 × 2 = 6 एलिमेंट. हे 6 एलिमेंट ह्याच्यामध्ये स्टोअर होतील. ह्याचा मॅट्रिक्स काढत असताना हा मॅट्रिक्समध्ये कसा स्टोअर होईल? ह्याचा मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन आलं पाहिजे. जर मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन जमलं की आपल्याला बऱ्यापैकी डेटा स्टोअर करता येतो. कसा? मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन. किती रोज? 0, 1, 2, 3. कॉलम किती? 0 and 1. इट इज अ रोज, इट इज अ कॉलम्स. ओके, रोज 0, 1, 2. 0, 0 म्हणजे हा डेटा डायरेक्टली तुम्ही असा स्टोअर करू. 10, 20, 40, 30, 40, 50, 60. म्हणजेच रो ऑफ म्हणजे ए ऑफ 0, 0, ए ऑफ 0, 1, ए ऑफ 1, 0, ए ऑफ 1, 1. म्हणजे पहा, हा काय आला? ए ऑफ 0, 0 डेटा स्टोअर असेल. हा काय असेल? 0, 1 असेल. हा काय असेल? 1, 0 असेल. हा काय असेल? 1, 1 असेल. हा काय असेल? ए ऑफ 0, 2 असेल. 2, 0 अँड देन ए ऑफ 2, 1. इट इज अ मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन्स. रो वाईज आपण पाहतोय, हा रो वाईज डेटा म्हटल्यानंतर किती रो आहेत? 3 रो आहेत. इट इज अ R0, R1 and then R2. इट इज अ 2, 2 कॉलम्स आणि 3, 3 रोज. ह्याज अ मेमरी प्रेझेंटेशन रो वाईज पाहू आपण. किती एलिमेंट्स? 1, 2, 3, 4, 5 and 6. इट इज अ ए ऑफ काय? ए ऑफ 0, 0 हा काय असेल? ए ऑफ 0, 0 कॉलम वाईज, रो वाईज. रो आधीचे करणार. रो ए ऑफ 0, 0, ए ऑफ 0, 1 देन सेकंड रो ए ऑफ 1 देन कॉलम 0 ए ऑफ 1, 1 देन 2 सेकंड ए ऑफ 2, 2, 0 देन ए ऑफ 2, 1 ए ऑफ 2, 1. पा, रोवाईज डेटा स्टोअर होत असताना 0, 0, 1 10, 20 ए ऑफ 1, 0, 1, 1 किती? 30 and 40. ए 2 of 0, 2 of 1 म्हणजे कोण? 50 and 60. ओके, इट इज अ मेमरी रोवाईज. कोणतं? रोवाईज मेजर. हा डेटा रोवाईज आणि इट इज अ जो काय रोल आहे बेस ॲड्रेस 1000 केला तर प्रत्येक एलिमेंट जर 32-bit ऑपरेटिंग सिस्टीम यूज करत असेल तर काय चार चरणी काय असेल ती पुढे चलतील. 1004, 1008, 1012, 1016 and 1020. इट इज अ रो मेजर सिस्टीम. म्हणजे हा डेटा जो स्टोअर झाला हा रो वाईज 0, हा झाला रो 1 देन हा झाला रो 2. ओके, इट इज अ रो वाईज मेमरी रिप्रेझेंटेशन्स. हा व्यवस्थित डेटा तुम्हाला मी फोटो सेंड करेल, त्याचे व्यवस्थित लिहून काढा, समजून घेत जा. व्हिडिओ 1, 2, 3 पहा की आपण रोवाईज डेटा कशा प्रकारचा डेटा स्टोअर केला आहे. आता आपल्याला असाच डेटा कॉलम मेजरमध्ये डेटा एक्झिक्युशन करायची गरज एवढी गरज नाही. बाय डिफॉल्ट आपण रो मेजरनेच करतो. इट इज अ सिम्पल पडतं, कारण का डेटा सरळ सरळ घेतो आपण. पण कॉलमवाईज घेता असताना हा कॉलमवाईज घेतो आपण असा डेटा.
पाहू आपण नेक्स्ट. आपण कॉलम वाईज मेजर पाहू आता काय कॉलम ऑफ मेजर. ओके ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. इंट ए ऑफ 33 घेऊ आपण. किती एलिमेंट्स स्टोर असतील? 9 एलिमेंट्स. हे 9 एलिमेंट्स 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे 9 एलिमेंट मी रँडमली कशी कशा टाईपमध्ये घेतले. आता ह्याचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन कसं असेल पाहता आपण. किती रोज? 3 रोज. आणि कॉलम किती? 3 कॉलम. म्हणजे रोज 3 आणि कॉलम हा रोज हे रोज आणि कॉलम. किती कॉलम? 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3. इट इज अ रो. म्हणजे आता कॉलम वाईज घेत असताना 3, मग हा कॉलम 0, कॉलम 1, कॉलम 2. इट इज अ कॉलम वाईज झाला. C0, C1, C2 जसे म्हणतात तसं रो वाईज पण तसंच आहे. मग आपण 3-3 घेतला आहे. जर 3-2 घेतला असता तर 3-2 घेतला असता तर काय आला असता? 6 एलिमेंट 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजे पहा आता जर आपण 6 एलिमेंट घेतले असते किंवा रोज 3 आणि कॉलम 2 तर काय आलं असतं? हा कॉलम कॉलम किती? 2 आहेत. इट इज C0 आणि C1. रोज किती आहेत? 3. हे 3 रोज. पण कॉलम किती आहेत? 2 आहेत. C0 C1. इट इज अ कॉलम मेजर रिप्रेझेंटेशन्स. त्याचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन जर पाहिलं तर सेम ॲज राहणार. काय? रो किती? 0, 1, 2. इट इज अ रो. देन कॉलम 0, 1, 2. डेटा स्टोअर करताना 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. परंतु मेमरीमध्ये कसा डेटा स्टोअर असेल तो सगळ्यात महत्त्वाचा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 इज अ ए ऑफ. लक्ष द्या इकडं. आता कॉलमवाईज जात असताना कॉलमवाईज डेटा स्टोअर करायचा आपल्याला. जर मी रो 1 घेतलं तर आपल्याला 0, 1, 2 म्हणजे ए ऑफ 0. पण ए ऑफ 1 ए ऑफ 0. पा एकदा कॉलम घेतला की अख्खा कॉलमच मी संपून टाकला. ए ऑफ 0, 0, 1, ए ऑफ 1, 0 किती? 4. ए ऑफ 2, 0, 7. हा डेटा कसा स्टोअर झाला? रो मेजरचा कसा झाला? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 झाला. पण हा कसा झाला? कॉलम वाईज 1, 4, 7, 2, 5, 8, 3, 6, 9 असा होईल. पहा आता स्टोर होता. इट इज अ कॉलम मेजर किंवा कॉलम वाईज डेटा असं ह्याला म्हणतो. किती एलिमेंट आहेत आपले? 9 एलिमेंट आहेत. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ. पहा एक झाला. सेम ॲज ए ऑफ 0, 1. पहा आता ए ऑफ 2, 1. म्हणजे पहा डेटा कसा स्टोअर होईल. ए ऑफ 0, 1 म्हणजे 2. ए ऑफ 1, 1 म्हणजे कोण? 5. ए ऑफ 2, 1 म्हणजे कोण? 8. देन नेक्स्ट ए ऑफ 0, 2. देन ए ऑफ 1, 2 आणि ए ऑफ 2 अँड 2. ए ऑफ 0, 2, 3. ए ऑफ 1, 2, 6 आणि ए ऑफ 2, 2, 9. इट इज अ कॉलम मेजर. ह्याला काय म्हणतो? तर कॉलम मेजर. हा जर बेस ॲड्रेस आपण 1000 घेतला तर हा 1004, हा 1008, हा 1012,
हा 1016 हा 1020 हा 1024 हा 1028 हा 1032. इट इज अ कॉलम वाइज रिप्रेझेंटेशन फॉर टू डायमेन्शनल ॲरे. आपण वन डायमेन्शनल ॲरे पाहिला तर सिम्पल होतं, आपण टू डायमेन्शनल पाहिला हा पण सिम्पल आहे, परंतु आपण रो वाईज आणि कॉलम वाईज डेटा, आपण मल्टिपल डेटा रोज आणि कॉलममध्ये स्टोअर करू शकतो, गरज आहे. कारण मॅट्रिक्सचा डेटा आपण अशा प्रकारचे स्टोअर करत असतो, त्याचं जर प्रोग्रॅमिंग करत असेल, तशा प्रकारचा डेटा मेंटेन करायचा असेल, तर मला टुडे आलं पाहिजे. ओके, आपण टुडे डायमेन्शनल ॲरे समजून घेतला आहे की कशा प्रकारचं डिक्लेरेशन केलं जातं, कशा प्रकारचं इनिशलायझेशन केलं जातं, त्याचं मेमरी रिप्रेझेंटेशन कसं असतं. आता नेक्स्ट टॉपिकमध्ये किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याचा ॲड्रेस कसा फाईंड करायचा आणि एखादं एक्झाम्पल. ओके, थँक्यू.